न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी क्रिकेट विदर्भाच्या आदित्य ठाकरेला पाचारण करण्यात आलंय. वेगवान गोलंदाज ईशान पोरेल जायबंदी झाल्यामुळे ठाकरेला बोलवण्यात आलंय. आदित्यनं नुकत्याच झालेल्या रणजी करंडक अंतिम सामन्यात पदार्पण केलं होतं आणि आपल्या वेगानं साऱ्यांनाच प्रभावित केलं होतं. सध्या 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे गोलंदाज प्रभावी कामगिरी करत आहेत आणि आता या ताफ्यामध्ये आदित्यचाही समावेश झाला आहे. आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अकोल्याचा हा सुपुत्र यशस्वी ठरतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.